माका आजची ही गर्दी बघून आनंद झालो, खूप आनंद झालो. तुम्ही कसे असाल? बरे असत ना? शासन आपल्या दारी, ही सरकारची किमया न्यारी. आले शासन आपल्या दारी, ही सरकारची किमया न्यारी. दिल्या योजना कल्याणकारी, आता मिटेल चिंता सारी. आले शासन आपल्या दारी, आले शासन आपल्या दारी. पन्नास हजारापर्यंत लाभार्थी नेण्याची किमया जादू आपण सगळ्यांनी केलेली आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमाचं. आणि म्हणून सरकार आणि नागरिक, प्रशासन आणि जनता यांच्यातलं अंतर मिटवून टाकण्यासाठी शासन आपल्या दारी ही संकल्पना मी आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मंत्रिमंडळाने आखली. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाभार्थी आज या व्यासपीठावर देखील बसलेले आहेत. हा कार्यक्रम या राज्याच्या इतिहासामध्ये असा पहिल्यांदा होतोय. आज मोठ्या प्रमाणावर या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभतोय, लोकांना लाभ मिळत आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 76 कोटी रुपये या योजनांच्या माध्यमातून एकाच छताखाली वाटले जाणार आहे. आपल्या सरकारने एकूण सर्व योजना 679 कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे. या कोकणचा विकास जो आहे, हा विकास असा झाला पाहिजे की या कारण निसर्ग सौंदर्य आहे, निसर्ग संपदा आहे, सगळं आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, इकडे डोंगर माता आहे, सगळा हिरवगार वनराई आहे. आणि म्हणून या कोकणाचा विकास असा झाला पाहिजे की जगाला देखील हेवा वाटावा असं कोकण आपण निर्माण करण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.